की वारंवार इथे ग्रामीण भागातले लोक येत असतात पंचायत समितीला, आणि ग्रामसेवक जे आहे ग्रामसेवकांचं टायमिंग जो आहे सकाळचा तर 8:30 ते 5 वाजेपर्यंत त्यांचा टायमिंग आहे गावाचा, पण हे 10:30 ला यायचं आणि 12 वाजेशी हेडक्वार्टर किंवा घरी चाललं जायचं. आणि तिथे आता शाळेचे निकाल लागलेले विद्यार्थ्यांना रहिवासी दाखले काही कागदपत्राची 8 नंबरचा नमुना वगैरे कागदपत्राची पूर्तता लागते. त्या या ठिकाणी मी आता 14 वाजताचे कामं चालू आहे आमचे असू द्यायचे, तर जेही आम्हाला भेटत नाही तर जेईचं मी आता तपास केला तर ते म्हणे बा आमदार अर्ध्याला गेलेलं आहे. तिथे फोन लावला तिथे जेईने तिथे मास्टरला चेक केले त्यांची रवानगीने टायमिंगने की बॉय कोणत्या कामासाठी गेलेले. आणि इथे वारंवार ग्रामीण भागातले लोक आलेले असतात यांच्याकडे भाड्यातोड्याला पैसे नसतात, इथे अधिकारी भेटून येत नाही, कर्मचारी उडाउडीचे उत्तरं देतात आणि अशा पद्धतीने लोकांना परेशान करतात ग्रामीण भागामध्ये. तर ग्रामसेवकांचं कर्तव्य काय? ग्रामसेवकांचं कर्तव्य ज्या गावात गेलं त्या गावामध्ये संध्याकाळपर्यंत थांबला पाहिजे, जो आपला ऑफिशियल टाईम आहे त्यावेळेस. पण 2 तास 1 तास थांबल्यानंतर ते स्वतः इथे हेडक्वार्टर येतात, हेडक्वार्टरला तिथून गावातून जर फोन आला आप्पा तुम्ही कुठे आहे तर ते सांगता मी आता मीटिंगला आहे, मी जिल्हा परिषदला आहे, मी कलेक्टर ऑफिसला, असे उडाउडीचे उत्तरं देतात आणि हे घरी जाऊन आराम करत राहतात. तर अशामुळे हे ग्रामीण भागातले लोक या ग्रामसेवकता लाड्यांमुळे एकदम परेशान झालेले आहे. हां, आणि आमच्या असुद्याचा ग्रामसेवक लिहितो की आमच्या गावामध्ये 22 टँकर चालू आहे, एक टँकर 11 फेऱ्या करतो, तर एक टँकर 11 फेऱ्या करतं तर मार्केटमधून गाडी भरल्या जाते कृषी उत्पन्न बाजार समितीमधून, तिथे अवैध ट्रॅक्टर चालू होते, मी ते बंद केले 4 दिवसापूर्वी, तर तिथे आता संबंधित टँकर भरतो, तर एक टँकरवाला 4 खेपा टाकतो, तर 4 खेपा टाकल्यानंतर 2 टँकरच्या 8 खेपा होता, तर 8 खेपा झाल्यानंतर आमचा ग्रामसेवक 22 ट्रिपा लिहितो. 22 ट्रिपा लिहायचं याचं कारण काय आहे? हां, 22 ट्रिपा सांगा तुम्ही, जर असू देऊ जर 2,40,000 लिटर जर पाणी भेटतं तर मग असू द्याला पाण्याचा तुटवडा होईल कसं काय? म्हणजे चुकीच्या माहिती प्रशासनाला पुरवत आहे आणि प्रशासन ते क्राय धरत आहे. आणि माझं एक म्हणणं आहे की प्रशासनाचं आता इतर कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत आहे, ग्रामसेवकाचा नियमित टायमिंग आणि ग्रामसेवकाला घरी जाण्याचा टायमिंग, त्याच्यात तुम्ही ऑफिसला आले, ऑफिसला इथे जेवणाचा डबा आणायचा आणि इथे जेवण करायचं. संबंधित माणूस भाड्याला पैसे नसताना घरकुलसाठी येतो, स्वच्छालयासाठी येतो, इतर योजना शासनाच्या त्याच्यासाठी येतो, हे लोक कर्मचारी त्यांना उडाउडीचे उत्तर देतात. आणि येत्या 8 दिवसात जर सुधारणा नाही झाली तर मी डायरेक्ट शिवच्या कॅबिनला उपोषणाला बसणार. स्वतः ज्या मोर्चाला बसलेले होते त्यांचा रोष काय होता की ग्रामसेवकाला समोर आणा, आता तुम्ही माझ्या शेजारीच बसले होते, आता लोक कसे कसे नाही गुन्हे दाखल करा अमुक करा, अरे तसं नाही होत नाही, पण मग मी तुम्हाला सांगितलं ना, मग तुम्हाला जर सुधारणा होत नाही तर मग तुम्ही काय काय काम करताय? बरं, दुसरा विषय मी मास्टर चेक केला इथे, आम्हाला कमीत कमी जेईने, मी तर आता उद्या शिवसाहेबाच्या याला बसणार कॅबिन लोक भास्कर साहेबांना मला रिक्वेस्ट केली, तर आमच्याकडे जेईने काम चालू आहे. शिंपी साहेबाला सांगलं, शिंपी साहेब म्हणे मी गाडो द्यायला आहे, फोन लावला तिथे गाडो द्यायला, तिथे साहेब गेलेले नाही, इथे एंट्री नाही, तुमच्याकडे मास्टर पाहिजे, हालचालला एंट्रीच नाही ना, मग हालचालला एंट्री काय पाहिजे की बाबा या कामानिमित्त कानडदा किंवा भोकरसाठी तिथे जाणार, पाणीसाठी गेले बाबा कामासाठी, पण जर ते ठिकाणावर नाही आणि अर्ध्या तासाने मी दुसऱ्याला पाठवलं तर म्हणे शिंपी साहेब आता होते बाहेर गेले. मग आता याचं कारण सांगा, जर ZB सदस्याच्या पतीला जर अशा पद्धतीने तुम्ही वागणूक देत असले तर जनसामान्य लोकांना तुम्ही काय म्हणून त्रास देत? मी स्वतः टँकर चालवतो, 11 टँकर टाकून दाखवतो, पण हे पहा मी हे निकास काय JB मध्ये त्या दिवशी ठराव केला की दाखवला की बाबा पाणी पुरवठा सुरळीत आहे. जर पाणी पुरवठा जर सुरळीत असतं साहेब तर ते उपोषण बसलं नसतं. तुम्ही यांच्यावर काय कारवाई करणार? यांना त्याच दिवशी JB मध्ये 3 GP सदस्य उठले होते, प्रताप पाटील, गोपाळ चौधरी आणि आपला नसराबादचा लालचंद पाटील, त्या लोकांना मी सांगितलं मागून फोन करून की जाऊ द्या यावेळेस, पण हा माणूस आहे ना काम करत नाही आणि 10:30 ला यायचं, 12 वाजेशी चालल्या जायचं, तर आता ग्रामसेवकांचं टायमिंग काय मला तुम्ही ते सांगा. मग ऑफिस टाईम रेग्युलर आहे, पण तुम्ही वरिष्ठ समजा तुमचं जर ऐकत नसतील तर त्यांना कामावर कमी करा.